या निरंजस ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यश्च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। सर्व वैष्णवींना माझा प्रणाम। आज आपण अध्याय 11वा श्लोक नंबर 12 आणि 13 असे दोन श्लोक पाहणार आहे। आपण आता पाहतो आहे की अर्जुनाने श्रीकृष्णांना विनंती केली की त्यांनी त्यांचे विश्वरूप दाखवावे आणि कुठे कुठे विनंती केली, तर कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विनंती केली की मला तुमचं विश्वरूप दाखवा। आणि दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी, असं नाही की वेद इकडे गेलेत आणि काय, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी अर्जुन आणि श्रीकृष्ण रथावर आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं चाललेलं संभाषण आहे। आणि त्या ठिकाणी अर्जुन श्रीकृष्णांना त्यांचं विश्वरूप दाखवायला विनंती करत आहे। आणि हे कोण ऐकत आहे, त्यांचं हे संभाषण कोण ऐकत आहे आणि कोण पाहत आहे, तर हे संजय पाहत आहे किंवा संजय ऐकत आहे। आणि युद्धभूमीवर काय चाललं आहे ते, आणि संजय त्या धृतराष्ट्र, अंध जे धृतराष्ट्र आहेत, विश्वरूप कसे काय आहे ते धृतराष्ट्रांना सांगत आहेत। आतापर्यंत आपण या पहिल्या आता म्हणजे कालच्या 3 श्लोकांमध्ये पाहिलं की ज्यात हे ज्यात महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतांनी आपले विश्वरूप अर्जुनाला दाखवले, महायोगेश्वर म्हटलेलं आहे, महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतांनी आपलं विश्वरूप अर्जुनाला दाखवायला आता सुरुवात केलेली आहे। ते कधी पाहिलं आपण, ते श्लोक 9 पासून सुरू झालं, श्लोक 9, 10, 11 असं त्याच्या 3 श्लोकांमध्ये आपण पाहिले। आज आपण आता पुढचं 12 आणि 13वा श्लोक पाहणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत ते आता पाहूया। अध्याय भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 11वा श्लोक नंबर 12। दिवी सूर्य सहस्रस्य भवे युगपत उत्थिता यदि भासदृशी सा स्याद भासस्तस्य महात्मनः। तत्र एकस्त जगत कृत्स्नं प्रविभक्तं अनेकदा अपश्ये देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा। आता ह्या 12व्या श्लोकाचा आपण 12वा आणि 13वा दोन्ही वाचले। आता ह्या 12व्या श्लोकाचा अर्थ असा आहे की आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्यांचा उदय झाला तर कदाचित त्यांचे तेज भगवंतांच्या विश्वरूपातील तेजाची बरोबरी करू शकेल। म्हणजे एक नाही, एका सूर्याचा उदय आपण पाहिलं की एक सूर्याला सुद्धा आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही। जरा पाहिलं का आता ह्या वेळी कोणी पाहू शकतं का सूर्याकडे, तर एका सूर्याला सुद्धा आपण डायरेक्टली आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही। तर तिथे असं सांगितलेलं आहे की हजारो सूर्यांचं तेज जे प्रकाश आहे ते कसं हजारो सूर्यांच्या तेजाबरोबर त्यांचं कल्पना केलेली आहे, तसं असेलच असं नाही, पण तसं अगदी तसंच्या तसं असं नाही, पण तसं जवळपास त्याच्या सारखं भगवंताच्या शरीरापासून जे काही येत आहे, आभा म्हणा किंवा तेज म्हणा, ते कसं आहे, तर हे कवी कल्पना आहे। कवी एखादी कल्पना करून त्याच्यावर काव्य कसं रचतो तसं आहे हे, की या ठिकाणी उदाहरण देताना ते त्यांनी तसं उदाहरण दिलेलं आहे की हजारो सूर्यांच्या तेजाचं
असं वर्णन केलेलं आढळते. या ठिकाणी संजयला दुसरं काही समजत नाही, म्हणजे एक तुम्ही आपण एका सूर्याला जर पाहू शकत नाही, वरती आपण चेहरा केला, ह्या दिवसांमध्ये जाऊन पाहिलं ते एका सूर्याला आपण पाहू शकत नाही, आणि संजयाला ते कसं वर्णन करायचं हेच त्यांच्या लक्षात येत नसेल, म्हणून त्यांनी ती उपमा दिली की एकाच वेळी हजारो सूर्यांचा उदय एकाच वेळी, हे सर्व आपल्यासाठी तर सगळं कल्पनेच्या बाहेरच आहे. एक सूर्य आपण जर पाहू शकत नाही, त्याचं तेज जर एवढं आपल्याला पृथ्वीला या दिवसांमध्ये पाहिलं तर पूर्ण भासतंय, मग ते हजारो सूर्यांचं तेज कसं असेल? म्हणजे पहा, भगवंतांच्या शरीरापासून निघणारा प्रकाश किंवा तेज किती असेल आपण त्याची कल्पना करू शकत नाही. भगवंतांच्या रूपाची कल्पना करणं आपल्या कल्पनातीत आहे, आपल्या कल्पनेच्या परे आहे. तसंच त्यांच्या सूर्य शरीरापासून निघणारं जे तेज आहे त्याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. साधा सूर्य पाहू शकत नाही तर एवढं कधी आपण पाहू शकणार? फक्त हे उदाहरण का संजय देतात, तर धृतराष्ट्रांना थोडं तरी त्याच्यावर किमान कल्पना कि बाबा काय असू शकेल, नक्की भगवंत काय आहे, त्यांच्या शरीरापासून कसं तेज निर्माण होतो हे आता धृतराष्ट्रांनी कधी जन्मापासूनच त्या अंधा असल्यामुळे त्यांना तशी कल्पना येणं थोडस अवघडच, तरी पण त्यांना कल्पना येण्यासाठीच हे संजय त्यांना उदाहरण सांगतात. आता ह्या ह्याच्यामध्ये आपण तात्पर्य वाचूयात की प्रभुपादांनी असं सांगितलंय की अर्जुनाने जे पाहिले, म्हणजे अर्जुनाने जे विश्वरूप पाहिले ते अवर्णनीय होते, वर्णन करण्याच्या परे होते, ते अवर्णनीय होते. तरी पण संजय त्या विश्वरूपाची कल्पना धृतराष्ट्राला देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांना देणं सुद्धा शक्य नाही, तरी पण ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. संजय आणि धृतराष्ट्र दोघेही युद्धभूमीवर उपस्थित नव्हते, दोघेही नव्हते उपस्थित त्या ठिकाणी, परंतु व्यास कृपेमुळे युद्धभूमीवर जे काही घडत होते ते सर्व काही संजय पाहू शकत होता. म्हणून तो ज्याप्रमाणे समजू शकला, म्हणजे संजयांना जसं समजलं त्याप्रमाणे त्याने विश्वरूपाची तुलना काल्पनिक परिस्थितीशी म्हणजे हजारो सूर्यांशी केली. आपल्याला जसं साधारण सांगताना कधी कधी आपली पण तारांबळ होते की एखादी गोष्ट आपल्याला आपण ती वर्णनच करू शकत नाही, पण ते कसं करायचं? थोडक्यामध्ये आपण त्याची कुठेतरी आपल्या मनात प्रयत्न करू. आता आता आपण टीव्ही पाहतो, टीव्हीवरती कुठं काय चाललंय जगामध्ये, अगदी ते यान गेलं तसं संजयच्या हृदयामध्ये टीव्ही बसवलेला होता व्यासांच्या कृपेने. आणि संजय कुठलं पाहताय तर कुरुक्षेत्राच्या रणांगणावर काय काय होते ते त्या टीव्ही मार्फत ते पाहू शकत होते. आणि त्यांच्यावर ही कृपा कोणामुळे झाली तर त्यांचे गुरु व्यास व्यासदेवाच्या कृपेमुळे होऊ शकलं. आणि व्यासांनी ते शिष्यांना पाहण्यासाठी दृष्टी दिली होती, ही दिव्य दृष्टी दिली व्यासदेवांनी, म्हणून संजय ते पाहू शकत होते आणि त्याचं वर्णन करू शकत होते. आता हे 13वा श्लोक पाहूयात आपण. 13व्या श्लोकाचा अर्थ, त्यावेळी अर्जुनाने भगवंतांच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेली परंतु अनंत ग्रहांमध्ये विभागलेली ब्रह्मांडांची विस्तृत रूपे पाहिली असं म्हणले. म्हणजे अर्जुनाने त्यावेळी काय पाहिलं, पांडव म्हणलेले तिथं पांडव सदा, म्हणजे त्या श्लोकामध्ये त्यांनी असं म्हणलंय अपश्यत देव देवस्य शरीरे पांडव सदा. आता हे पांडव कोण? पांडवांमधला एक अर्जुन तिथं उपस्थित होता, अर्जुनाला ते भगवंत दाखवत आहेत विश्वरूप, म्हणून ते अर्जुन पांडव. पांडव हे कोणी दुसरे पाची पांडव नाही तर त्या पांडवांमधला एक अर्जुन असं त्यांना ते सांगत होते. तर अर्जुन हे भगवंतांच्या विश्वरूपामध्ये काय पाहत होते तर एकाच ठिकाणी, म्हणजे त्यांना असं तिथे बसून एकाच ठिकाणी स्थित असणारी परंतु अनेक ग्रहांमध्ये खूप खूप ठिकाणी विभागलेली अशी अनेक विश्वरूपे पाहत होते. ते असे ब्रह्मांडाची विस्तृत रूप ते पाहत होते, अनंत ब्रह्मांडे ते पाहत होते. आणि एकाच ठिकाणी असल्यामुळे त्यांना ब्रह्मांडातील, तुम्ही आपण कल्पना करू शकतो की ह्या सगळ्या ब्रह्मांडातली ही आपली पृथ्वी आहे. आपण आपण ज्या ठिकाणी आता बसलोय, मी इथं ठिकाणी माझ्या बारामतीतल्या मी माझ्या घरामध्ये
माझी दृष्टी कुठवर जाईल? तर फार फार काही 50-100 मीटर पर्यंत जाऊ शकेल आणि आपण तेवढं त्याच्या पलीकडे पाहू शकणार नाही. पण आणि ज्या ठिकाणी आपण राहतो त्याच्या आजूबाजूचा परिसर पण आपण पूर्णतः पाहू शकत नाही. समजा आपण विमानात गेलो आणि विमानातून उंचावरून पाहिलं, तरी उंचावरून पाहताना पण असं काही ठराविकच आवाक आपण पाहू शकू. सर्व पृथ्वी तर एका वेळी पाहू शकत नाही. किती उंचावर अगदी यानामध्ये गेलं, यान तिथं स्थित असेल तरी यान ज्या ठिकाणी स्थित असेल त्या ठिकाणी खाली जे पृथ्वीचा गोलार्ध फिरत असेल त्या ठिकाणची लोक ते पाहू शकतील. पूर्ण पृथ्वी तर एका वेळी सगळीकडचं ते पाहू शकणार आहेत का? तर नाही. आणि या ठिकाणी तर पूर्णतः सर्व ब्रह्मांडाचे काय चालले आहे आणि त्यातही अनंत ब्रह्मांड असं म्हटलेलं आहे की अनंत ब्रह्मांडाचं काय चाललेलं आहे ते आपण या गोष्टीची कल्पना पण करू शकत नाही की अर्जुन नक्की काय पाहत असतील. म्हणजे आपण थोडक्यामध्ये कल्पना, आपलंच ब्रह्मांड आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाही. आपण एक भूगोलाच्या पुस्तकामध्ये चित्र पाहिले की सूर्य आहे, सूर्याच्या पुढे 9 ग्रह आहेत आणि तेवढी कल्पना सुद्धा आपल्याला अशक्य आहे. आणि हे तर एक ब्रह्मांड म्हणजे आणखी त्याच्यामध्ये किती सूर्य असतील आणि किती तारे असतील आणि केवढं मोठं ब्रह्मांड आणि अशी अनंत ब्रह्मांड महाविष्णूंच्या शरीराच्या रोमरांध्रातून सतत येत जात असतात, म्हणजे सतत निघत असतात. ह्याच्यावरून आपण कल्पना, आपल्या कल्पना तिथं आहे, आपल्या आपल्या तिथपर्यंत डोकं पण पोचू शकत नाही की अर्जुन नक्की काय पाहत असतील ते. एका पिक्चर मध्ये असं दाखवताना ते भगवंतांचं विश्वरूप दाखवलेलं किंवा सिरियल मध्ये मला आठवते की ते विश्वरूपला दाखवलेलं असताना असे खूप चेहरे दाखवलेले भगवंतांचे, त्याच्यामधून काय आतमध्ये येतं काय बाहेर जातं असं सगळं त्या टीव्ही सिरियल मध्ये किंवा पिक्चर मध्ये असं कुठंतरी पाहिलेलं आठवतं. पण आपण ती तेवढंच ह्याच्या पलीकडे आपली कल्पनाच पुढे जाऊ शकत नाही की काय असेल आणि कसं असेल. खर तर भगवान श्रीकृष्णांनी ती अर्जुनाला अशी दृष्टी दिली तरच ते पाहू शकतात, नाहीतर त्यांना सुद्धा ते पाहता आलं नसतं. आणि आपल्याला जर दृष्टी दिली तर आपण हे पाहू शकू, पण आपल्याला दृष्टी मिळणं कसं शक्य आहे का? आपण या गोष्टीची कल्पनाच करू शकत नाही. आणि कुठे चालू आहे तर भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे रथावर बसलेले आणि त्या रथावर कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती त्या दोन्ही ह्याच्यामध्ये दोन्ही सैन्यांच्या मध्ये मध्ये त्यांचं रथ उभा आहे आणि त्यांच्या त्या रथावरती हे सगळं संभाषण चाललंय. हे तर आपल्या सगळ्या डोक्या बाहेरच आहे, कल्पनेच्या बाहेरच आहे सगळं. आणि हे जे काही आहे भगवंतांनी सांगितलेलं किंवा भगवंतांनी कथन केलेल्या भगवद्गीतेतल्या ज्या गोष्टी आहेत ते आपण मानलंच पाहिजे ना, कारण हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. भगवंतांनी भगवद्गीता अर्जुनाला सांगितलेली आणि आपण ते आता आपण वाचत आहोत. दररोज एका श्लोकाच्या रूपाने आपण इथं विवेचन ऐकत आहोत. ही भगवंतांची वाणी आहे. तर त्या तात्पर्यामध्ये असं सांगितलेलं आहे या श्लोकातील तत्र हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे तत्र एकस्थ म्हणजे एकस्थ असं जे त्यांनी सांगितलेलं आहे की त्यावेळी अर्जुनांनी भगवंतांच्या विश्वरूपामध्ये तत्र म्हणजे तेथे हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण मानलेला आहे. कारण हा शब्द दर्शवतो की जेव्हा अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघेही रथावर अरूढ होते तेव्हाच अर्जुनाने विश्वरूप पाहिले. म्हणजे त्या ठिकाणी पाहिले, त्याला असं दोघं वेगळ्या ठिकाणी गेले तेव्हा आणखी नवीन ठिकाणी गेलेत असं काही नाही. युद्धभूमीवर पाहिलं आणि युद्धभूमीवर सुद्धा दोन्ही सैन्यांच्या मधोमध हा रथ उभा आहे. त्या रथावरती अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण संभाषण चालले त्या ठिकाणी ते विश्वरूप अर्जुन एकटेच पाहत आहेत. युद्धभूमीवरील इतरांना हे विश्वरूप पाहता आले नाही कारण भगवान श्रीकृष्णांनी केवळ अर्जुनाला दिव्य दृष्टी प्रदान केली होती. अर्जुन आणि श्रीकृष्णांच्या शरीरामध्ये अनंत ग्रहलोक पाहिले. काय पाहिलं तर अनंत ग्रहलोक. वैदिक शास्त्रावरून आपल्याला कळून येते की सृष्टीमध्ये अनंत ब्रह्मांडे आणि अनेक ग्रहलोक आहेत जे आपण वाचतो भागवतामध्ये पाहतो. महाविष्णू विष्णूंच म्हणजे भगवंतांपासून जे उगम झाले क्षीरोदक्षाई विष्णू महाविष्णू गर्भदक्षाई विष्णू त्यांच्यापासून निर्माण होणारी अनंत ब्रह्मांडे त्यांचा परमात्म्याचा अंश कसा सगळीकडे असतो ते आपण भागवतामध्ये पाहतोच आहे. तर तसं हे जेव्हा पाहतो
तेव्हा ह्या सृष्टीमध्ये अनंत ब्रह्मांड आहेत, अनेक ब्रह्मांड आहेत आणि अनेक ग्रह लोक आहेत. हे काय फक्त आपलंच आहे असं नाही, आपलंच एक आपला एकच सूर्य आणि आपलं एक ब्रह्मांड असं म्हटलं तरी आपल्याला आपलं ब्रह्मांड सुद्धा पूर्णतः पाहता येत नाही. आणि त्या ठिकाणी अर्जुनाने अनंत ब्रह्मांडे पाहिली आणि त्यातली काय आहेत, त्यापैकी काही भूमीपासून बनलेली आहेत, म्हणजे आपल्या ह्या आपली कशी पृथ्वी आहे तशी भूमीपासून काही बनलेली आहेत, काही सुवर्णांपासून बनलेली आहेत, तर काही रत्नांपासून, वेगवेगळ्या रत्नांपासून बनलेले असतात. त्यापैकी काही महाकाय आहेत, म्हणजे आपल्या कल्पनेच्या परातीत आहेत, म्हणजे आपण हत्तीला महाकाय म्हटलं आणि त्याच्यापेक्षा वेगवेगळ्या पिक्चर मध्ये येतात, ते दाखवतात काय काय वेगवेगळे प्राणी जे आपण कधी पाहिलेले नाही, तर ते महाकाय आपण त्यांना म्हणतो. तसं ही ब्रह्मांड पण खूप महाकाय आहेत, त्यांची आपण कल्पनाही करू शकत नाही अशी महाकाय, आणि काही लहान असतात. आपल्या रथावर बसून अर्जुनाने हे सर्व पाहिले. कुठं बसून पाहिलं? रथावर बसून पाहिजे, म्हणजे आहे त्या ठिकाणी बसून अर्जुनाला भगवंताने त्यांचं हे रूप दाखवलं. परंतु अर्जुन आणि श्रीकृष्ण या दोघांमध्ये काय चालले आहे हे तिसरं मात्र कोणी पाहू शकलं नाही. कारण का? तर भगवंतांनी अर्जुनाला दृष्टी दिलेली आहे. आता ते या जन्मात आणखी काय पाहिजे आपल्याला? अशी दृष्टी जर मिळा, म्हणजे अशी दृष्टी जर भगवंतांनी घेतलेलं, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की श्रीकृष्णाने अर्जुनाला दिव्य दृष्टी प्रदान केली आणि आपण आपल्या दृष्टीने काहीही पाहू शकत नाही. इवन अर्जुन सुद्धा स्वतःच्या दृष्टीने काही पाहू शकले नसते जर त्यांना दिव्य दृष्टी प्रदान केली नसती तर. कारण की दिव्य दृष्टी भगवंतांनी म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाला दिली, तरच आपण जे काय पाहायचं आहे ते पाहू शकतो, म्हणजे जे सत्य आहे ते आपण पाहू शकतो. अन्यथा सत्यम शिवम सुंदरम हे फक्त आपण मानलं पाहिजे की जे सत्य आहे ते शिव आहे आणि जे सत्य आहे ते सर्व सुंदर आहे असं म्हटलं पाहिजे. हे पिक्चरचं नाव नाहीये पण हे सत्यम शिवम सुंदरम म्हणजे जगातल्या किंवा ब्रह्मांडाच्या सृष्टीचं हे सत्य आणि शिव असं म्हटलेलं आहे. ते किती सुंदर आहे. आता आपण आतापर्यंत आपण जे पाहिलं ते सर्व दिव्य दृष्टीने पाहिलं बघा अर्जुनाने असं आपण जाणतोय की उघड्या डोळ्यांनी नाही. आपली तर काय, आपली दृष्टी पूर्णतः अनर्थाने भरलेली आहे, म्हणजे जी सर्व दृष्टी आहे त्यांनी आपल्याला, त्यामुळे आपल्याला हे काही जाणवत नाही, सत्यम शिवम सुंदरम काहीच दिसत नाही. कारण जर आपण भगवंतांना दर्शन घ्यायला गेलो, आपण भगवंतांचं एखाद्या मंदिरात गेलो किंवा कुठेही गेलो, तर आपल्याला भगवंतांना तिथं पाहता येतं का? आपण काय पाहत असतो? कुठेही जाऊ दे, आपण काय पाहत असतो? तर त्यांचे अर्च्य विग्रह आपण पाहतो. फार अर्च्य विग्रह कशाचे झालेले असतात? समजा पाषाणाचे तयार केलेले असतील तर पाषाणाचे, आणि त्या ठिकाणी जर किंवा संगमरवराचे केलेले असेल, शुभ्र पाषाण आपण त्याला म्हणतो, त्याचे केले असेल तर ते अर्च्य विग्रह आपण शुभ्र पाषाणाचे पाहतो. किंवा जगन्नाथ जी, आपण आता जगन्नाथपुरीला जाऊन आलो तेव्हा जर भगवान जगन्नाथांना आपण जर पाहायचं असेल, त्यांचा अर्च्य विग्रह हे स्पेशल लाकडापासून त्यांच्या मूर्ती बनवलेल्या आहेत, तर ते आपण तिथं पाहू शकतो. त्यांच्या त्याच्यामध्ये मूर्ती केलेली आहे ते आपण पाहू शकतो, पण त्यांच्या आतल्या भगवंतांना आपण पाहू शकतो का? कसं पाहणार? कारण की आपली दृष्टी इतकी अनर्थांनी भरलेली आहे, इतकी झोकळलेली आहे, त्याच्यावर इतके पडदे आलेले आहेत, त्यामुळे आपण भगवंतांना पाहू शकत नाही. परंतु शुद्ध आणि पवित्र भक्त जे असतात, म्हणजे आपले भगवंत महाराज असेल, ते मात्र भगवंतांना पाहू शकतात आणि जाणू शकतात. ते अर्चा विग्रहामध्ये म्हणजे त्या मूर्तीमध्ये आणि ते भगवंतांना पाहू पण शकतात आणि ऐकू पण शकतात. आणि ह्याचं उदाहरण आपल्याला माहित आहे की नामदेव सुद्धा भगवंतांशी बोलायचे. आपल्याला माहित आहे की नामदेव महाराज विठ्ठलाला खाऊ घालायचे, त्यांना ते विनंती करायचे, भगवंतांशी बोलायचे. तेच नामदेव महाराज काय सांगतात, ते महाराज सांगतात अम्मासी तो तुझे नामच पाहिजे, अम्मासी तो तुझे नामच पाहिजे, मग भेटी सहजे देणे लागे. आम्हाला तुमचं नामच घ्यायचंय का? मग का
मग काय मगच आम्हाला तुमची भेट होईल. का म्हणतात भोळी भक्ती आम्ही चुकलो होतो वर्म. आम्ही तुम्हाला बघायला जातोय, तुमच्या मूर्तीमध्ये बघायला जातोय आणि आम्हाला तुम्ही दिसताय का त्याच्यामध्ये. आता जसं म्हटल्याप्रमाणे आपण काय पाहतो, आपण भगवंतांची ती मूर्ती पाहत असतो. आपण त्या भगवंतांपर्यंत पोहोचू शकतो का? जर आपल्यामध्ये भाव नसेल तर आपण त्या भगवंतांपर्यंत पोहोचू शकणार आहे का? आपण भगवंतांना जाणू शकणार आहे? म्हणून नामदेव महाराज म्हणतात भोळी भक्ती आम्ही चुकलो होतो वर्म. भोळी भक्ती आमची भोळी आणि आम्ही वर्म चुकलो होतो, पण त्यातून आम्हाला काय सापडलं, सापडले नाम नामयासी. त्या भक्ती करता करता नामाला काय सापडलं, नामदेवांना नाम सापडलं जे भगवंतांचं रूप आहे. म्हणून काय नामदेव महाराज म्हणतात सापडले नाम नामयासी, म्हणूनच लपलासी तरी नाम कैसे नेसी. ते म्हणतात भगवंतांना तू कितीही लपलास तर तुझं नाम कसं घेऊन जाशील, ते नाम मात्र इथंच राहणार आहे. कुठंही भगवंत तू कसाही लपलास तरी नाम काय घेऊन जाणार नाही, ते इथंच राहणार आहे. म्हणूनच लपलासी तरी नाम कैसे नेसी, आम्ही अहर्निशी नाम गाऊ. आम्ही दिवस रात्र, अहर्निशी म्हणजे दिवस रात्र काय करू, तुझे नाम गाऊ, तुझ्या नामाचं कीर्तन करू. म्हणजे काय, अम्मा पासून या जाता नाही तुझा, तुला आमच्यापासून दूर जाऊ देणार नाही. आम्ही तुझ्या सतत नामाचं स्मरण करू, तुझं नाव घेत राहू, नाम जप करत राहू. आणि तेव्हापासून काय आहे ते हे वर्म बीज नाम गोपू. ते वर्मच आहे आत्ताच काय आहे. तर भगवंत आपल्याला पाहणं खूप अवघड आहे, म्हणून कलियुगामध्ये जे आपल्याला दिले भगवंतांना पाहण्याचं सोपं यंत्र दिलेलं आहे, तिथे नाम दिलेलं आहे. आपण ना तिथे पाहू शकतो भगवंतांना मंदिरामध्ये, ना कुठे पाहू शकतो. आपली तेवढी पवित्र भक्ती किंवा शुद्ध आपली भक्ती नसते, आपण तेवढे शुद्ध नसतो सगळ्या गोष्टीने. आपल्याला वर्षानुवर्ष आपलं झोकाळलेलं आहे, आत्मा झोकाळलेला आहे, आपल्या बुद्धीवरती फुटं चढलेली आहेत, आपल्या अहंकारावर आलेली आहे आणि आपण त्यातच आहे. त्याच्यामुळे नामदेव महाराज काय म्हणतात एवढे क्षेत्र पांडुरंग. काय पांडुरंग हे क्षेत्र आहे, एवढे क्षेत्र पांडुरंग सर्व तीर्था माझी अभंग. अभंग आहे हे क्षेत्र, काय सगळ्या तीर्थांमध्ये अभंग, जे भंग नाही पावलेलं ते सर्व तीर्था माझी अभंग. धरिली या संत संग, आता काय मी संत संग धरलाय. महादोष हरताती, या संतांच्या संगामुळे काय होतं तर माझ्यातले महादोषांचं हरण होतं. महादोष हरताती, हे संतांचा संग घेतल्यामुळे माझ्यातल्या महादोषांचं हरण होत. हरी कीर्तने करू वेगी, म्हणजे हरी कीर्तन आपण जर वेगाने केलं, म्हणजे आपल्या सतत शब्दाने केलं, आपल्या वाचेने केलं, आपल्या मनाने केलं, आपल्या बुद्धीने केलं, अहंकाराने केलं, सगळ्या काही गोष्टी आपण इथं सोडून हरी कीर्तन केलं तर हेच उद्धरलं जगाला गेल. तर काय हेच आपल्याला हरी कीर्तन या जगामध्ये आपला उद्धार करणार आहे. म्हणून काय जे जे सरले पांडुरंगी, म्हणजे आपण पांडुरंगासाठी जे जे सरले पांडुरंगी, पांडुरंगाकडे जे दिलं ते ते गेले वैकुंठा. म्हणून पांडुरंगाच्या साठी आपण जे जे केलं ते सगळे वैकुंठांना पोचले. म्हणून काय करायचं, नामा जपे सदा काळी, सदा सदा सर्वदा काय करायचंय तर नाम जप करायचा. रामकृष्ण नामावळी कुठलं, तर रामकृष्णांचं नाम सतत घेत राहायचं. विठ्ठल विठ्ठल हृदय कमळी कमळी जपत असे सर्वदा. आपल्याला हेच नाव विठ्ठल पांडुरंग राम कृष्ण हरी हेच नाव सतत घ्यायचे. त्याच्यामुळे काय होणार आहे, आपल्याला भगवंतांचं दर्शन होणार आहे. हेच या काळाचा मंत्र आहे. जर आपल्याला भगवंतांनाच आपण जर तेवढ्या काळाने भगवंत आपल्याला प्रसन्न झालं तरच आपल्याला भगवंतांचं दर्शन होणार आहे, नाहीतर नाही होणार. आपण काही वेगवेगळ्या धामांमध्ये जातो, तीर्थक्षेत्रांना जातो. आपण जेव्हा वृंदावनात जातो म्हणजे पाहिला जातो तेव्हा भगवंतांना, शुद्ध भक्तांना मात्र रामकृष्ण राधा कृष्णाच्या लीला दिसतात. कारण की त्यांच्यावरचं त्या ठिकाणी त्या लीला अजूनही चालू आहेत, त्याला नित्य लीला म्हणतात. आणि त्या ठिकाणी वृंदावन असेल, मथुरा असेल, वेगवेगळ्या ठिकाणी अजूनही राधा कृष्णांच्या नित्य लीला चालू आहेत. भगवंत त्या ठिकाणी सतत करत असतात.
म्हणजे आणि तिथं त्यामुळे शुद्ध भक्त जे असतात, खूप साधना ज्यांची झालेली आहे, जे पवित्र आहेत आतून बाहेरून, त्यांना मात्र त्या सतत लीला पण दिसतात, त्यांना भगवंत दर्शन देतात, श्रीकृष्ण राधाराणी दर्शन देतात, सगळेच देतात. पण आपल्याला काय दिसतं? आपण वृंदावनात गेलो तर पाय काय पाहतो? आपण दगड पाहतो, कचरा पाहतो, पाणी पाहतो, सगळे घाण पाहतो, इत्यादी गोष्टीच आपल्याला दिसतात, कारण आपण तितके शुद्ध नाहीये, कारण आपली पुटं अजून तेवढी राहिलेली आहेत. आणि त्या ठिकाणी आपण ते पाहत असतो, कारण आपली दृष्टी ही पूर्णतः काय झालेली आहे, तर अनर्थांनी झोकाळलेली आहे. तर ती कशी स्वच्छ करायची? आपली झोकाळलेली आहे हे आपल्याला माहित आहे, म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला भगवंतांना पाहायचे. अर्जुनाला भगवंतांनी दिव्य दृष्टी दिली, कारण भगवंतांचा नित्य सखा, पार्षद, स्नेही सगळं काही होता अर्जुन, म्हणून अर्जुनाला भगवंतांनी दिव्य दृष्टी दिली. आपल्याला भगवंतांपर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला भगवंतांना संपूर्ण शरणागती, संपूर्ण शरणागतीने आपण भगवंतांना शरण जायला पाहिजे. आणि ही संपूर्ण शरणागती काय करते तर आपल्याला आपण सतत आणि दिवस रात्र अहर्निशी गाऊ असं म्हटलेलं आहे. नामदेव महाराजांनी म्हटलेलं आहे ते, अहर्निशी नाम गाऊ, आम्ही अहर्निशी काय करू? नाम गाऊ. तर आपण सदा सर्वदा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हे मनापासून आपल्या आत्म्यापासून आणि आपल्या श्री गुरूंना स्मरून आपण पूर्णतः श्री गुरु गौरांगांना शरण जाऊन आपण हे नाव घेतलं पाहिजे. त्यांचे स्मरण करून त्यांना आठवून आपण नामस्मरण केलं तर आपली दृष्टी हळूहळू सुधारत जाते, हे श्रेष्ठ संत सांगतात आपल्याला. त्याच्यामुळे आपण हे करायचा प्रयत्न केला पाहिजे. आता माहित आहे की जसं वृद्धाच्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू झाला तर काय होतं? मोतीबिंदू झाला तर नजरेला काही दिसत नाही, ते सगळं समोर आलेलं असतं. मोतीबिंदू झाला तो लोक म्हणतात, आता ह्या माझ्या डोळ्याने काय दिसत नाही, मला मोतीबिंदू झालाय. म्हणजे काय होतं? नजर ती दृष्टी पूर्णतः झोकाळली, आपल्याला काय झालं, त्याच्या समोर काहीतरी पडदा आलेला आहे. मग ही पडदा, मोतीबिंदूचा पडदा कसा काढतात? तर ते म्हणतात ना, पडद्याचं ऑपरेशन केलं. मग ते मोतीबिंदूचं ऑपरेशन करून तिथली लेन्स बदलतात आणि दुसरी नवीन लेन्स टाकतात. आता आपल्याला काय आलेलं, ही झोकाळलेली जी आहे ते आपल्या अनेक जन्माच्या कर्माने आपले मोतीबिंदू झालेला आहे. तो काय असा डोळ्यातला मोतीबिंदू नाही झालेला, तर अनेक जन्माच्या कर्माने आपल्या डोळ्यावरती हे पडदा आलेला आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं? त्याच्यासाठी ऑपरेशन म्हणजे नामस्मरणाचं ऑपरेशन आहे. त्यामुळं ही आपली दृष्टी सुधारत जाते तेव्हा नामस्मरणाचं ऑपरेशन आपण करायचं आणि हे आपले सगळे जे अनर्थ आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न करायचा किंवा काढून टाकण्यासाठी प्रयत्न करायचा. आणि त्यासाठी काय? मग हे केलं म्हणजे आपली दृष्टी सुधारली तरच आपण भगवंतांना जाणू शकू किंवा पाहू शकू. आता जरा कल्पना करा बरं, जर अशी आपल्याला दृष्टी आली आणि आपण वृंदावनात गेलो तर आजही तिथं ज्या काही श्रीकृष्ण राधा कृष्णांच्या नित्य लीला चालू आहे ते आपल्याला आजही पाहता येतील. पण आणि आणखी या जन्मात काय पाहिजे? जर आपल्याला अशी दृष्टी कृष्ण कृपेने प्राप्त झाली की त्या तिथं काय लीला चालू आहे हे जर आपल्याला पाहायला मिळालं तर काय किती मोठं भाग्य. म्हणजे आपण तर काय वेळच हो बहुधा, तर त्याच्यासाठी काय करायचं? आपल्याला अशी दृष्टी किंवा आपल्या या आल्यावरती जी झोकाळे दृष्टी, आपल्या डोळ्यावरचा काय पडदा आलेला आहे, त्याच्यासाठी काय करायचं? तर वारंवार हाची न पडावा विसर. काय करायचं आपल्याला? काय करायचं? तर वारंवार हाची न पडावा विसर. आता कशाचा विसर न पडावा? वारंवार विसर कशाचा? हाची न पडावा विसर. वसावे अंतर तुमच्या गुणी. आमचं जे काय अंतर आहे, आमचं जे हृदयातलं आहे ते तुमच्यामध्ये सतत राहावं. म्हणजे काय करायचंय? इच्छेचा ये दाता तू एक समर्था. आपल्याला कोण देणार आहे? तोच भगवंत आपल्याला देणार आहे, तोच समर्थ आहे. आपण जशी इच्छा व्यक्त करतो तसं तो देतो. अर्जुनाने इच्छा व्यक्त केली की भगवंत मला तुझं विश्वरूप दाखवायचंय आणि भगवंतांनी विचार नाही केला त्या रथावर दोन्ही सैन्यांच्या मध्ये आणि कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर अर्जुनाला
भगवंतांनी विश्वरूप दाखवलं. म्हणजे काय म्हटलेलं आहे, इच्छेचा ये दाता तू एक समर्था. कोण आहे आपल्याला दुसरं कोण देणार नाही, तो इच्छेचा दाता कोण आहे, भगवंत आहे. तू एक समर्था अगा कृपावंता माय बापा. कोण हे माय बापा? आपले सर्व आहे कृपावंत जे आपल्यावरती होतात ते माय बापा. लाभाची ओढी उतावीळ मन. आता ह्या लाभानेच माझं मन उतावीळ झालंय. त्या परी चिंतन चरणांचे काय करायचं, त्यासाठी तर आपण भगवंतांच्या चरणांचं चिंतन करायचंय. तुका म्हणे जीवी जीवन ओलावा. आपल्या ह्या जीवनात काय आहे, जीवन ओलावा पांडुरंगे द्यावा शीघ्र. आता त्याचा अर्थ बघा, मला पुन्हा 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 विसर पडतो आहे. म्हणजे आपली आपली अवस्था तीच आहे. तुकाराम महाराज जी सांगतात तीच आपली अवस्था आहे. मी आज घरातनं घर सोडलं, माझा दवाखाना, माझी मुलं, माझं काय असेल घर दार सगळं, माझे नातेवाईक, हे पाहताना आपण भगवंतांना विसरून जातो. सतत आपल्याला काय होतो, प्रत्येक वेळी आपल्याला पुन्हा पुन्हा विसर पडतो. आणि तो पडू नये म्हणून काय करावं, माझे मन तुमच्या गुणांच्या ठिकाणी राहावे हीच माझी अपेक्षा आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात की माझं मन आहे हे सतत भटकणारं मन आहे. किती ब्रह्मांड भटकून येते, आपण अर्जुनाने ब्रह्मांड पाहिली, पण आपलं मन मात्र कित्येक ब्रह्मांड भटकून आलं. कित्येक ब्रह्मांडावरती जाऊन येते, पाहते ते ब्रह्मांड भटकते मन आपलं. तेव्हा मात्र ते काय म्हणतात तुकाराम महाराज, माझे मन तुमच्या गुणांच्या ठिकाणी राहावे, तुमच्या गुणांच्या ठिकाणी राहावे हीच माझी अपेक्षा आहे. अगा कृपा सागरा याचकाच्या इच्छेप्रमाणे दान देणारा. म्हणजे जसं याचना आपण करू तसं तो दान देणारा आहे हा कृपावंत. तूच एक समर्थ दाता, दुसरं कोणी नाही, तूच एक समर्थ आहेस, जो देणारा आहेस, दाता आहेस. तुझा लाभ व्हावा अशी अंतःकरणाला ओढ लागली आहे. तुकाराम महाराज म्हणतात की तुझाच लाभ व्हावा अशी अंतःकरणाला ओढ लागली आहे, त्यामुळेच ते मन उतावीळ झाले आहे. मन उतावीळ झालं पाहिजे भगवंतांना भेटण्यासाठी. तुझ्या चरणांचे चिंतन करीत आहे म्हणून तर तुझ्या चरणांचे सतत चिंतन करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा भगवंता, माझ्या जीवाला जीवन देणारा, तुझ्या कृपेचा ओलावा ताबडतोब दे. किती छान प्रार्थना केली तुकाराम महाराजांनी की हे पांडुरंगा भगवंता, माझ्या जीवाला जीवन देणारा, या जीवाला जीवन देणारा पाहिजे महत्वाचं, आणि तुझ्या कृपेचा ओलावा ताबडतोब दे. म्हणजे आपण सुद्धा ही प्रार्थना थोडक्यामध्ये भगवंतांच्याकडे केली पाहिजे. नाहीतर काय आहे की आपण आपलं आपण सगळं आपल्या व्यापातलं आपण मागतो, मला घरदार दे, माझ्या मुलांना मुलं दे, समाधान ठेव, सगळं आपण मागतच असतो सतत भगवंतांच्याकडे. कुठंही कोणी जरी नाही म्हटलं तरी आपल्या मनातून ते इच्छाच असतात भगवंतांकडे मागणं, कारण तो श्रेष्ठ दाता म्हटलेला आहे. आपण मागताना त्या गोष्टी मागतो. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात की तुझे नाम सतत सतत राहू दे, हेच आपल्याला 18व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 72 मी अर्थ वाचते. तिथं सांगितलेले हे पार्थ, भगवंत सांगतात हे धनंजय, तू हे एकाग्र चित्ताने श्रवण केलेस का? म्हणजे भगवंत म्हणतात मी आतापर्यंत जे तुला सांगितलं ते एकाग्र चित्ताने श्रवण केलेस का, आणि तुझा मोह आणि अज्ञान आता नष्ट झाले का? म्हणजे आपण भगवद्गीता जेव्हा श्रवण करतोय तेव्हा आपला काय झालं पाहिजे, आपला मोह आणि अज्ञान आपलं नष्ट झालं पाहिजे. आणि कशासाठी, तर ते श्लोक नंबर 71 मध्ये आहे की आणि जो मनुष्य श्रद्धेने आपल्या श्रद्धेने आणि द्वेष न करता श्रवण करतो, श्रद्धेने म्हणजे महत्वाचं श्रद्धेने आणि द्वेष न करता, कुणाचा कुठल्याही गोष्टीचा द्वेष न करता श्रवण करतो, तो सर्व पापांपासून मुक्त होतो. आपल्याला काय करायचंय, आपल्याला ह्या पापांपासून मुक्त व्हायचं म्हणून काय केलं पाहिजे, आपण श्रद्धेने आणि द्वेष न करता हे सगळं श्रवण केलं पाहिजे. जे भगवद्गीतेचं आपल्यासाठी विवेचन चालू आहे ते केलं पाहिजे. आणि पुण्यवान लोक जेथे वास करतात त्या शुभ लोकांची तो प्राप्ती करतो. आणि आपल्याला कुठं जायचंय, भगवंतांच्या तिथं. पुण्यवान लोक जिथं राहतात, जे सगळे संत म्हणतात की आम्हाला तुमच्याकडे घेऊन जा, आपल्याला काय त्यांना चरणांचे चिंतन नाही, त्यांच्या जवळ घेऊन जा भगवंता,
जे चिंतन आपण ऐकलं की महाराजांनी, नामदेव महाराजांनी, तुकाराम महाराजांनी केलेलं आपण जे आता ऐकलं, तशीच आपण आपल्या परीनं प्रयत्न करूयात आणि भगवंतांना विनंती करूयात की आम्हाला तुमच्या चरणाच्या जवळ जागा द्या. आम्ही आपण त्या श्रद्धेने आणि द्वेष न करता आपण हे ऐकूयात आणि आपल्याला थोडस आपल्या स्वतःच्या मध्ये जे काय मोतीबिंद झालेलं आहे, जे काय आवरण आलेलं आहे, ते आपल्या नामस्मरण बाजूला करायचा प्रयत्न करून घेऊयात. तेव्हा सध्याण नामस्मरण किती महत्वाचं आहे हे आपल्याला प्रत्येक श्लोकामधून सांगितलेलं आहे. तेव्हा नामस्मरणावर आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यासाठीच आपल्यासाठी नामजप चालू केलेलं आहे रविवारी. तर सर्वांना, सर्वांनी इतक्या शांतपणे ऐकलं, त्याच्यामध्ये काही चुकलं असेल तर ते माझं आहे, ह्याला ह्याच्यात कोणाला काही सांगायचं असेल, सुचवायचं असेल, कोणाला आपली मत व्यक्त करायची असेल तर निश्चितपणे व्यक्त करा. हरे हरे कृष्ण, हरी बोल माताजी. संदिनी शक्ती माताजी, हरी बोल माताजी. मला त्यांनी केले होस्ट, करते मी अनु. थँक्यू, खूप छान, खूप छान. नेहमीप्रमाणे तुमचं भगवत गीता गाथा रूप छान आहे. सेटिंग बदलता का कोणाला काही हो, मत बदलते बदलते. चेंज केलंय, कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हरी बोल माताजी. हा, केलं माताजी चेंज. हा नाही, बहुधा काय प्रश्न नाहीये. हरी बोल, झाले हरी माताजी, बोल, चेंज झाले. हरी बोल. खूप सुंदर लेक्चर माताजी, एवढं छान, मंत्रमुग्ध होतो आम्ही तुमचं लेक्चर ऐकताना. व्हेरी नाईस टू लिसन. खूप खूप सुंदर माताजी, छान. हरी बोल, भगवंतांची कृपा आहे, खूपच संतांची कृपा तुमच्यावर आहे, तुमची कृपा आमच्यावर आहे, त्याच्यामुळे आम्हाला गीतेमध्ये गाथा ऐकायला मिळते ती खूप आनंद वाटतो. दुसरा असा एक छोटासा प्रश्न आहे माताजी, आपल्याला हरिनामाचा जो गोडवा लागायला पाहिजे, तर ते नित्य आपलं हे कार्य आहे ना, हरिनाम घेणं वगैरे, तर ते नित्य आपलं ते गोडवा लागण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे? आपल्याला आपले गुरु सांगतायत तसं घेत राहायचं, म्हणजे हा आपल्या बाजूने आपण प्रयत्न करत राहायचा. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण आपण महिला आहे, चपाती करायला बरोबर. लागलो तर पहिल्या दिवशी नवीन चालू केली तर येईल का? गोल येणार नाही, ती फुगणार नाही, व्यवस्थित होणार नाही. पण ती प्रॅक्टिस केली, अभ्यास अभ्यास ती ती अभ्यासाला अभ्यासाला म्हणजे सतत जेव्हा करू तेव्हा ते हळूहळू त्याच्यामध्ये गोडी निर्माण होती. आता सुरुवातीला तुम्ही मी आपण जेव्हा मुली होतो किंवा जेव्हा संसारात लागलो तेव्हा कुठे गोडी असते आपल्याला या संसाराची गोडी? म्हणजे सक्तीनंच आपण याच्यामध्ये उतरतो आणि मग मात्र गोडीनं करायला लागतो. तसंच हे सुरुवातीला आपल्याला नामात गोडी नाही राहत पण हळूहळू निर्माण होती, भगवंतांची कृपा आहे. थँक्यू, थँक्यू. खूप सोप्या पद्धतीने सांगितलं. थँक्यू. काम आहे गोडी त्याच्यामध्ये भगवंत देतात. बरोबर बरोबर. यस माताजी, थँक्यू. हरी तुम्ही विचारला काय प्रश्न? माताजी माझा तुम्हाला तो प्रश्न असतोच नेहमी की ही गोडी कशी लागली पाहिजे, जशी तुम्हाला लागली. मला नाही लागलेली, तुमच्यासारखी प्रवासी आहे मी पण अजून नाही शक्य होत. थँक्यू माताजी, मस्त. हरी बोल, हरी बोल. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम माताजी. खूप सुंदर प्रवचन झालं, खूपच छान एक्झाम्पल दिली तुम्ही. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. प्रवचन रोज चांगली असतात. येस, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू, थँक्यू. सगळ्या सगळ्या माताजींचा अभ्यास आणि प्रवचन खूप सुंदर असतात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू माताजी. हरे कृष्ण, धन्यवाद माताजी. दंडवत माताजी, दंडवत. धन्यवाद, छान झालं. थँक्यू माताजी, थँक्यू. हरे कृष्ण.